नमस्कार मी वैशाली इथे चाळणीमध्ये मी पाऊण कप तांदूळ घेतलेत हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे नंतर वाटी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे आणि एक टेबलस्पून आपली नेहमीची पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे हे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि धुऊन झाल्यानंतर चाळणीमध्येच ते असे निथळायला ठेवून द्यायचे गॅसच्या शेगडीचा जो छोटा बर्नर आहे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि त्याच्यावर मी आता असा एक छोटा स्टँड ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यावर हा प्रेशर पॅन ठेवला आहे अमूल बटरचा मोठा तुकडा मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे गॅस सुरू केलेला आहे आणि हे बटर जेव्हा पातळ होईल तेव्हा साधारणपणे तीन ते साडेतीन टेबल स्पून हे बटर झालेलं असेल बटर तापत असतानाच आपण ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून जिरं घातलं आहे जसं बटर वितळायला लागेल आणि गरम व्हायला लागेल तसं तसं आपलं हा जे जिरं आहे ते तडतडायला लागेल घरी अमूल बटर नसेल तर तुम्ही साजूक तुपाचा वापर केला तरीही चालेल बटर करपू नये म्हणून आत्ता आपण ह्याच्यामध्ये एक टी स्पून तेल घातलेलं आहे आता आपलं जिरंसुद्धा छान असं तडतडायला लागलेलं ला आहे आता ह्याच्यात घालायचं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या होत्या नंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आलं किसून घेतलेलं आहे, आहे। सात ते आठ कढीपत्त्याचीच पानं हाताने बारीक करून घातलेली आहेत अर्धा टीस्पून हिंग घातला आहे आणि हे सगळं मिश्रण आता आपल्याला साधारणपणे एक मिनटं तरी छान परतवून घ्यायचं आहे म्हणजे तो लसूण असेल आलं असेल मिरच्या असतील याचा कच्चेपणा निघून जायला मदत होते नंतर ह्याच्यात आपल्याला खडे मसाले घालायचे सगळ्यात आधी मी अगदी एक स्टारफूल घेतलं आहे एक मसाला वेलची घेतली आहे तीन मी लवंगा घेतलेल्या आहेत आणि पाच ते सहा काळी मिरी घातली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा एक सुचवेन की ह्याच्यापेक्षा जास्त खडा मसाल्यांचा वापर करू नका याचं कारण नाहीतर की आपली खिचडी जी आहे ती खूप स्पायसी होते आणि घशाला त्रास होतो मग घातली आहे हळद आणि तिखट तिखट जास्त दिसतंय कारण मी काश्मीरी मिरचीचा वापर केलेला आहे अर्ध मिनिट एकदा हे सगळं परत परतवून परत घ्या आणि ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा अर्धा कप बारीक चिरून घेतलेलं गाजर अर्धा कप अर्धा कप ताजा मटार पाऊण कप बारीक चिरलेला टोमॅटो आहे आणि अर्धा कप बारीक चिरलेली ढोबळी मिरची सोबत थोडीशी आपण इथे कोथिंबीर घालून घेतो आहे आता ह्या सगळ्या भाज्या आणि हे मसाले आपल्याला एक मिनिटभर छान असे परतवून घ्यायचे आहेत भाज्या मसाले हे परतत असतानाच इकडे बाजूला आपण चार कप पाणी गरम करायला ठेवून दिलं आहे आता आपल्या भाज्या छान परतल्या गेल्यात याच्यात आता आपल्याला घालायचं आहे धुवून बाजूला ठेवलेले डाळ आणि तांदूळ परत एकदा एखादं मिनिटभर हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम करायला ठेवलेलं पाणी घालायचं आहे हे पाणी खूप काही आपण असं उकळवून घेतलेलं नाही आहे अगदी थोडं कोमट असं पाणी केलेलं आहे की माझं बोट अगदी सहज त्या पाण्यामध्ये जातंय इतपतच ते आपण गरम करून घेतलं आहे तर हे कोमट करून घेतलेलं चार कप गरम पाणी आहे भाज्या तांदूळ हे आत्ता आपण गरम केलेलं आहे आणि त्याचं टेम्परेचर कमी होऊ नये म्हणून फक्त आपण ह्याच्यामध्ये आत्ता हे असं पाणी गरम करून घालतो आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे एकदा ही सगळी खिचडी आपली जी आपण तयार करायला ठेवली आहे ती ढवळून घ्या आणि प्रेशर पॅनला झाकण लावून ठेवा खिचडीत बटर घालायला सुरुवात केल्यापासून ते अगदी खिचडी होईपर्यंत गॅसची ज्योत एकदम बारीक ठेवायचे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आपल्या कुकरच्या आता दोन शिट्ट्या झाल्या आहेत बारीक गॅसवर आपण ही खिचडी शिजवल्यामुळे कुकरमधनं बघितलं तर कुठेही पाणी बाहेर आलेलं नाही आहे गरमागरम मऊ सूत अशी आपली खिचडी तयार झालेली आहे आणि जेवायला बसायच्या आधी एकदा ही सगळी खिचडी अशीच वर खाली करून घ्या म्हणजे भाज्या असतील ते मसाले असतील हे परत एकदा सगळीकडे एकसारखे आपल्याला मिळू शकते आणि ही खिचडी करायला प्रेशर पॅनच पाहिजे असं काही नाही आपला रोजच्या वापरातला कुकर आपण वापरला तरी ही खिचडी अशीच होते जेवायला बसताना ही मस्तपैकी अशी वाफे भरली मऊसूत गरमागरम खिचडी त्याच्यावरती घरचंच मस्त कढवलेलं साजूक तूप आणि सोबत भाजलेला पोह्याचा पापड बास आता लोणचं चटणी ह्या दुसऱ्या कशाचीही गरजच नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार